थोडस हात कापले जरा आज काम करायला गेली तर झाला बसली परत जाग्यावर. काय झालं नमस्कार, असंच पाहिजे चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. मी आज मच्छी मार्केट मध्ये गेली होती, उरणच्या आईला आम्ही सोबत घेऊन गेली होती. तर उरणच्या आईने मला मच्छी मार्केट मध्ये दाखवलं म्हणजे बांगड्याची प्राइस काय असते, कोळंबीची प्राइस काय असते, ते सगळं म्हणजे दाखवून दिलं. पण आपल्याला कमी जास्त पण करता आलं पाहिजे ना. आणि आम्ही कोणती कोणती मच्छी आणली ते तुम्हाला दाखवते. कोळंबी आणली, कोळंबी आणली पन्नासच्या वाटा, आणि त्याला काय बोलतात माकली, म्हणजे आम्ही दोघींनी घेतली माकली या उरणच्या आईने आणि मी. आणि बांगडा पण आणलाय. कुठे आहे बांगडे? बांगडे कापून आणले हे बांगडे. आणि मांदेली पण आणली 40 रुपयाची, म्हणजे आता तिला जाईल, ताजी आहे, फ्रेश आणली. म्हणजे गोंबीर आणले, गोंबीर थोडे छोटे आहेत. नाही छान आहे, बरोबर आहे, तळायला तळायच्या लायकी ते गोंबीर पण मस्त आहे. म्हणजे उरणच्या आई मला शिकवते मच्छी मार्केट मध्ये मच्छी कशी घ्यायची काय. म्हणजे उरणच्या आईचा खूपच सपोर्ट आहे आम्हाला. आम्ही हमेशा तुमचं नाव काढू कारण की तुम्ही दर टायमाला आम्हाला सपोर्ट करता आणि असं सपोर्ट करत आहे. थँक्यू आई. काय करायचं, वेलकम. हा वेलकम. कारण की माझे भावजे पण आणि बहीण पण जरा तब्येत त्यांची बरी नाही आहे म्हणून त्यांना थोडस मदत करते आपली कामाला, म्हणजे बाजारात जर आणायला. आता आपण नाही दाखवणार तर सुनबाईला कसं कळणार. बरोबर बोलताय. या माकड्या तुम्ही खाता की नाही कमेंट मध्ये सांगा बघू. तुम्ही साफ कसं करायचं ते पण तुम्हाला मी दाखवते. आणि माकड्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि आई मला सांगेल कसं बनवायचं, कसे साफ करायची माकडी. काय आई सांगणार ना? अगं माकडीची रेसिपी, माकडी खाशी ना जसं शिवून मटण, मटण म्हणजे मटणासारखी चव येते माकडीला असं बोलायचं आहे. मग काय तर चला माकडीची रेसिपी आपण संध्याकाळी बघू, तोपर्यंत विश्रांती. ते बघा, हे माकडे आणले कुठली बाजारातला, ते माकडे मी आता साफ करून घेते आणि त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते मी. तर साप पण बघा कसं करायचं आहे. माकड्याला सांभाळून साफ करायला लागतं, याच्यात पित असत, पित्त. हा बघा हाय ना पित्त आहे, हा पित्त आहे. हा बघा, हा हे जर फुटला ना तर पुरा काळा काळा होतो. दाखवू का तुम्हाला फुटून? सर्व काळं होईल, जाऊन दाखवत नाही पुरा हात काळा होईल. हे बघा, हे पित्त मी काढून दाखवलं. हे बघा, हे पित्त काढून काढायचं आहे साप ह्याला. हे बघा, याचं सर्व पित्त काढलं आहे ना, धुवून घ्यायचं साप. हे बघा, हे तर ना मटणाच्या वरती लागतं, हे सर्व घ्यायचं आहे. आणि कुठं गेलं हे बघा, हे कैकीने असं काढायचं आहे. हा हे बघा, हे बघा पित्त, हे बघा हा खरा पित्त आहे. हे बघा, याला साफ धुवायचं एकदम. तो पित्त जर फुटला ना पुरा पाणी काळा काळा होतो. हे बघा एकदम स्वच्छ झाले. याला 2-3 पाणी धुवायचं आहे, परत याला 2-3 याचे तुकडे करायचे. पण मी आता पहिला इथे पित्त सर्व काढून घेणार आहे आणि त्यानंतर याचे तुकडे करणार आणि माकडीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. आवडली तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर आता मी हे माकडं साफ केलं, आता मी धुवून दाखवते तुम्हाला माकड्या. याला ऍक्च्युली माकड्याच बोलतात. हे बघा, याचं पाणी एक एक करून असं धुवायला लागतं त्याला साप. कधी पित्त बित्त राहिला असेल तर साप पाण्याने धुवून काढायचा. का ते बारके असतात ना तर त्याचं पित्त आतमध्ये राहतो आणि असं मोठे मोठे असतील ना तर अलगद पित्त निघतं. हे बघा, हे अजून मला 2-3 पाण्याने धुवायचे आहेत माकड्या. ते पित्ताने ते काळं होतं ना पाणी. आणलेच बाबा लय दिवसांनी प्रतिभानी माकड्या. तिला माहिती, आईला आवडतात तिला, त्याला का ना खायचं. मला माहिती नव्हतं, पण उरणच्या आईला बोलली आई पण खाते, आईला पण घ्या म्हणून मी घेऊन आली प्रतिभा. आणि त्यामध्ये बघा, हे बघा आहे ना,
असं पटपट आत चिकट झाल्यावर पटपट हे करून घेतलंय. आता हे आपल्याला माकड्यानं एक एक करून धुवायचे आहे साफ पाण्याने. तर लवकरच तुम्हाला रेसिपी बघायला भेटेल माकड्याची, आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा मला. आधी आपण माकड्या धुवून घेऊया, त्याच्यानंतर आम्ही पुढची रेसिपी पुढे दाखवू. हा ओके. आता मी माकडीच्या रेसिपीचे साहित्य दाखवते तुम्हाला काय काय घेते ते. कांदा बारीक कापून घेतला, टोमॅटो सुक्कं खोबरं भाजून घेतलं, कांदा भाजून घेतला, त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक, थोडीशी कोथिंबीर घेतली. आता मी हे सगळं साहित्य वाटून घेते. ओके. आता माझं वाटप करून झालेलं आहे. आता मी गॅस पेटवते. कडई गरम होतपर्यंत आई बोलबच्चन करणार आहे. बोला आई. काय मग आता तुमची तब्येत कशी आहे? माझी तब्येत आता बरी आहे, आता व्यवस्थित आहे, टकाटक आहे. थोडस हात कापलंय जरा, आज काम करायला गेली तर झाला बसली परत जागेवरती. तर आपला तेल गरम झालाय, तुम्ही तेल टाकू शकता. हे बघा आता आपली कढई गरम झाली, आता आपण तेल टाकूया. म्हणजे आपल्याला लागेल तसं तेल टाकायचं. आता आम्हाला लागतं तेवढं आईने सांगितलं म्हणून मी बस केला. बरोबर ना? टाक अख्खा मसाला, दोन एलची, दालचिनी, काळी मिरी दोन टाकलेत मी. तेलामध्ये टाकते. आता मी कांदा टाकते. एक कांदा घेतलेला, आता वाटप मध्ये कांदे होते, दोन कांदे घेतलेले वाटप मध्ये. कांदा लाल झाला का आपल्याला टमाटा टाकायचे. टमाटा टाक प्रतिभा. टमाटा बारीक करून घे तेलामध्ये. गॅस जरा आपल्याला पातळ ठेवायचा आहे, मिडियम याच्यावर ठेवायचा आहे गॅस. एक चम्मच मीठ टाकते. बघायला हलून घ्या, झटपट हलून घ्या. चला त्याच्यात वाटप टाका. थांबा थोडं आई नरम होऊ द्या टोमॅटो. आता आपल्याला वाटलेला मसाला टाकायचा आहे. हे बघा मसाला टाकते वाटलेला. प्रतिभा आता लाल मसाला टाक. हे बघा आई हळद टाकते. एक चम्मच अजून अर्धा, म्हणजे दीड चम्मच टाकला मसाला. आणि हे कलरची पावडर, धना पावडर टाक थोडा. धना पावडर अर्धा चम्मच. आपल्या मसाल्याला तर तेल सुटलंय बघा, चांगलं मस्त भाजून घेतलंय. आपल्या माकड्या घे प्रतिभा. आता माकड्या घेतल्यात, हे माकड्या बघा मी साफ धुवून घेतलेले आहेत. आणि तुम्हाला जर असं वरच काढा हे काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता, का तर मी काढत नाही. हे आपोआप धुवून निघाले, हे बघा साफ धुवून घेतले, मस्त लागत खायला. चल घे टाकून टाकू ना. हा मला तर लय माकडे आवडतात. एकदम कोकणी लोक माकड्या खातात, ती लोक नाही माकड्या बिकड्या खात. म्हणजे असं घरात बनवलं तर हा तो मसाल्याचा वास पण यायला लागलाय बघा. तेल बाहेरच आजूबाजूने सुटलंय. शाबास. आता याला सर्व असं परतून घ्यायचंय प्रतिभा. ओ कसा वाटला प्रतिभा? मस्त वाटला. आणि या माकड्या जरी मोठ्या अशा आपण ठेवल्या ना तरी त्या अशा बारीक होतात, पण मी जास्त कापल्या नाही, बारीक नाही जास्त केल्या. तुम्हाला असं बनवून खायला नको. आता बरोबर जरा हे करून घे बघा. हा हे ना काही शिजायला टाइम नाही लागत. ते मसाल्याचं पाणी घे धुवून, सर्व धुवून घे व्यवस्थित. थोडं हलून घे, मसाल्याचं पाणी वेस्ट नको घालूस. मीच बनवणार होती पण माझा हातच कापला. किती रक्त गेलं आताच्या आता, काय करू. एक एक बनवती पाठी लागते माझ्या.
शबास बघाय. हा तर आता झाकण ठेवून द्यायच्यावरती मस्त पैकी. आता याला मी मिडियम गॅस वरती ठेवलंय. जेव्हा काय आहे कशी असते बरोबरच नाही ना, म्हणजे खरचर करायला होते हात मी. आता आपण झाकण ठेवूया. हा ठेव ना, ठेव जात. आता याच्यावर मंद 15 मिनिट माकली धीमे याच्यावर होईल. याच्यावर पाणी बिणी काय नाही टाकायचं, मस्त थपथपी सुकी बनवायची आहे. हे बघा आपली माकली शिजून झाली. गुंदर कोथमीर टाक वरना. काय झालं असं राहिलं? शबान बरोबर थप थपीत झाली. भातावर पण खावा आणि चपाती बरोबर पण खावा. ओ माय गॉड्स, बघ बाबा या माकडे येतो. आणि खरं सांग कसं झालंय तू? टेस्टी आहे. तर बघा तुम्हाला पण माकड्या बनवायचे असेल तर असं रसा बनवा. तुम्हाला पातळ बनवायचं तर पातळ बनवा. घट्ट बनवायचं असेल तर घट्ट बनवा. भाताबर पण खाऊ शकतो, चपातीबर पण खाऊ शकतो. आणि प्लीज मी जरा कोकम नाही त्यामध्ये टाकला, तुम्ही जरा कोकम पण टाकू शकता. मस्त आंबटाबट छान लागतं खायला. तर माकले ही रेसिपी आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.